नाशिकमध्ये आयोजित 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रात्रभर सुरू असलेला कविकट्टा आणि सकाळी झालेलं गझल संमेलन, त्याचबरोबर अन्य वेगवेगळ्या उपक्रमांनी संमेलनाचा आजचा दुसरा दिवस रंगला. साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल सायंकाळी झाल्यानंतर रात्री कविकट्ट्याचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर कवी कट्ट्यावर रात्री रंगलेल्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून IPS अधिकारी दत्ता कराळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी कवितेचं महत्त्व सांगताना रामदास फुटाणे यांनी नाटकापेक्षा मनोरंजक आणि कीर्तनापेक्षा प्रबोधनकारक कविता सादर करणं ही कवीची जबाबदारी असल्याचं सांगितलं. कवी संमेलनात माधवी बोरे, मनोज पाठक, मीनाक्षी पाटील, इरफान शेख, किशोर नागपूर, दीपा मिरंगीकर यांच्यासह अनेकांनी कविता सादर केल्या. कवी गोविंद कट्ट्यावर आज गझल मंच संमेलनही रंगलं. दिलीप पांढरपट्टे यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. कविता दुर्बोध असू शकते, मात्र गझल ही सोपी असली पाहिजे असं मत पांढरपट्टे यांनी व्यक्त केलं. यावेळी कमलाकर देसले, खलील मोमीन, राधाकृष्ण साळुंखे, संतोष कांबळे, जयश्री वाघ यांच्यासह अन्य मान्यवरांनी गझल सादर केल्या. दरम्यान डॉक्टर रामदास भटकळ यांची मुलाखत तसंच अच्युत पालव यांची कॅलिग्राफी प्रात्यक्षिकं ऐसी अक्षरे हे दोन कार्यक्रमही रंगतदार झाले. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी कॅलिग्राफी प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट दिली. आज बालकुमार साहित्यिकांच्या मेळाव्याचं उद्घाटन छगन भुजबळ, दिलीप प्रभावळकर, राहुल पगारे, शेफाली भुजबळ यांच्या हस्ते झालं. हुबेहूब चित्रकृती रंगवणाऱ्या बालचित्रकारांची कला पाहून उपस्थित मान्यवर भारावून गेले.